नमस्ते, आयुर्वेदा बेस्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण बघूयात कंबरदुखीवर आयुर्वेदिक उपचार, तोही घरगुती। नमस्ते मैत्रिणींनो, आयुर्वेदा बेस्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे कंबरदुखीवर सोल्यूशन, तो पण घरगुती आपण याचा उपयोग करू शकतो। कंबरदुखीवर मी एक घरगुती सोल्यूशन घेऊन आले मैत्रिणींनो तुम्हाला। ही बघा, ही याला दालचिनी म्हणतात, हे सगळ्यांना माहितीच आहे आणि ही प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतीच। तर मैत्रिणींनो काय करा, दालचिनीची ना तुम्ही छानशी मिक्सरमध्ये पावडर करून घ्या, एकदम छान बारीक फाईन पावडर बनवून घ्या आणि मध तर असतोच आपल्या घरामध्ये, नसेल तर तुम्ही आणून घ्या। आणि काय करायचं, हा जो ही जी दालचिनी तुम्ही जेव्हा बारीक कराल ना, तेव्हा 2 ग्रॅम दालचिनी घ्या आणि त्या 2 ग्रॅम दालचिनी पावडरमध्ये 1 चमचा आपल्याला मध मिक्स करायचं आहे आणि याचं छान चाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि ते चाटण तुम्ही सकाळ संध्याकाळ दिवसातून रोज सकाळ संध्याकाळ याचं सेवन करा। तर याने काय होईल मैत्रिणो, जी तुमची कंबर वगैरे दुखती ना, त्याचा त्रास कमी होईल आणि जो स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम असतो ना बऱ्याचशा लेडीजना असतो, तर तोसुद्धा याने कमी होण्यास मदत होईल। तर मैत्रिणो, तुम्ही जर आयुर्वेदा बेस्ट चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून शेअर करा। धन्यवाद।